यानंतर आता सध्या ही मुंबईतली दृश्य आपण बघतोय. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीने समन्स बजावल्यामुळे चौकशीसाठी आल्यात आणि त्या आता पोहोचलेल्या आहेत ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये. गाडीमध्ये बसलेल्या वर्षा राऊत आपल्याला दिसत आहेत, त्या दाखल झालेल्या आहेत आता कार्यालयात आणि त्यांची चौकशी आता केली जाणार आहे. पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये वर्षा राऊत यांची ही चौकशी होती. संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता ईडीच्या रडारवर वर्षा राऊत आहेत. ईडीनं त्यांना समन्स बजावलं होतं, चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यानुसार त्या आता चौकशीसाठी दाखल झालेल्या आहेत. पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये व्यवहार झाल्याचा आरोप हा वर्षा राऊत यांच्यावर सुद्धा आहे आणि त्याच संदर्भातली चौकशी त्यांची केली जाणार आहे. संजय राऊत यांना याच प्रकरणामध्ये अटक झाली आणि आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी आज केली जाते. ईडी कार्यालयामध्ये आता त्या दाखल झालेल्या आहेत परिसरात. आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य बघतोय. त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत आहे, शिवाय संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे सुद्धा वर्षा राऊत यांच्यासह या ठिकाणी आलेले आहेत. मुंबईतलं ईडीचं जे कार्यालय आहे तिथे आता त्या दाखल झाल्यात. मोठ्या प्रमाणात पोलिसांनी केलेलं बॅरिगेटिंग आणि बंदोबस्त असलेला आपण पाहतोय. पत्राचा घोटाळा प्रकरणामध्ये हा व्यवहार झाल्याचा आरोप वर्षा राऊत यांच्यावर आहे आणि त्या संदर्भातली चौकशी आज ईडीकडून केली जाते. संजय राऊत या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या अटकेत आहेत, तेव्हा वर्षा राऊत नेमकं आजच्या चौकशीमध्ये काय सांगतायत, त्यानुसार काय घडतंय पुढे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. ईडीनं यापूर्वी सुद्धा वर्षा राऊत यांना समन्स बजावलं होतं आणि त्यानुसार त्या चौकशीसाठी हजर सुद्धा राहिल्या होत्या आणि आता आज पुन्हा एकदा समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्यासोबत जोडले गेले. प्रशांत, नुकताच वर्षा राऊत पोहोचतायत कार्यालयामध्ये, साधारण चौकशी किती वेळासाठी चालू शकते आता त्यांची? नक्कीच, वर्षा राऊत जे आहेत त्या पोहोचलेल्या आहेत. संजय राऊत या ज्या ईडीच्या अटकेत आहेत त्यानंतर वर्षा राऊत यांना देखील समन्स पाठवलं. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ही सर्व जी चौकशी आहे ती सुरू झालेली आहे. काही वेळातच जे आहे ते वर्षा राऊत उतरून आतमध्ये जातील आणि चौकशीला सामोरे जातील. आपण जर बघितलं तर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे देखील त्यांच्यासोबत आहेत. वकील देखील जे आहेत ते वरती जाणार असल्याचं कळतं आहे. संजय राऊत यांची मुलगी आहे आणि त्यांचे जावई ते देखील आलेले आहेत सोबत. आणि आता काही वेळातच जे वरती चौकशीला जातील, चौकशीला गेल्यानंतर संजय राऊत यांनी आणि प्रवीण राऊत यांच्यासोबत झालेले जे व्यवहार होते त्या व्यवहाराच्या संदर्भात जो आहे ते प्रश्नव्यवहार केले जातील. त्यामध्ये जे कॅश व्यवहार झाले त्याचा देखील उल्लेख असेल. त्याप्रमाणे जो जमीन व्यवहार झाला किहिमचा त्याच्यामध्ये स्वप्ना पाटकर यांचा देखील सहभाग होता. त्यांचा देखील जो जी त्यांचा देखील जो जे स्टेटमेंट आहे ते देखील नोंदवलं जाणार आहे. वर्षा राऊत यांचं आता काही वेळातच जे आहे त्यावरती समोरासमोर संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची चौकशी होण्याची काही शक्यता? संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आहेत. वर्षा राऊत जे आहेत त्या आता बाजूला असलेल्या एका खाजगी एका कार्यालयात गेलेले आहेत. त्यांच्यासोबत सुनील राऊत देखील आहेत आणि त्यानंतर ते जे आहेत ते ईडीच्या कार्यालयाला ते कार्यालयात जातील आणि ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर प्रश्नांना पाहिलं तर आता काही वेळातच जे संजय राऊत यांच्या पत्नी जे आहेत वर्षा राऊत त्या ईडी कार्यालयात आता पोहोचलेले आहेत. जे समन्स जे आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आज पोहोचलेले आहेत. सोमवारी जे आहे ते संजय राऊत यांचं जे ईडीचं जे कोठडी आहे ती संपत आहे आणि ती ईडी कोठडी संपल्यानंतर जे आहे
ते पुन्हा एकदा ईडी कस्टडी मागण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्येच जर परवाच्या दिवशीचे जे कोर्टाचं हिअरिंग ऐकलं त्यामध्ये ईडीच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही 3 ते 4 जणांना समन्स दिलेला या प्रकरणामध्ये आणि या प्रकरणामधलं जे समन्स आहे त्या अनुषंगाने आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे आज कुठेतरी संजय राऊत आणि वर्षा राऊत या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करणार का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये ज्या अमाऊंट आलेल्या आहेत त्या अमाऊंट पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणातीलच आहेत का याचा देखील तपास जो आहे तो आज ईडीच्या कार्यालयामध्ये ईडीचे अधिकारी करतील. प्रशांत धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे